एकनाथ शिंदे यांनी सुरतला दसरा मेळावा घ्यावा. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरत गुवाहाटीमधील दसरा मेळाव्याच्या जागेवरून. राऊतांनी शिवसेनेला डिवचलं. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय. विधानसभेनंतर कपडे फाडून लोकांना दगड मारताना दिसतील. शीतल म्हात्रे यांची संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका. विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा. दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता. भाजपचे नेते शिवाजी पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता. आमदार बबनदादा शिंदे हाती तुतारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती. तर राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदेंनी घेतली शरद पवार यांची भेट. काँग्रेसचे आबा बागुलही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. माजी महापौर आबा बागुलांनी घेतली शरद पवार यांची भेट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि चिन्हासंदर्भात मोठी बातमी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी चिन्हावरच विधानसभा लढणार. तुतारीवर लोकसभेला चांगलं यश मिळाल्यानं पक्षाचा महत्वाचा निर्णय. विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षांतर्गत सर्वे. इच्छुक उमेदवारांबाबत चाचपणी केली जाणार. एका खासगी संस्थेला सर्वेचं काम देण्यात आल्याची माहिती. अमरावती जिल्हा भूकंपानं हजरला. अमरावतीच्या मेळघाटात जाणवले भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.